कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे संकट वाढण्याची शक्यता नाही, पालकमंत्री जयंत पाटील। सांगली जिल्ह्यातील कोरोनाचे संकट थोडे सौम्य झाले असून ते पुन्हा वाढण्याची शक्यता नसल्याचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले। तसेच सांगली जिल्ह्यातील गलाई बांधव देशभर पसरलेले आहेत। ज्या ज्या राज्यात गलाई बांधव अडकलेले आहेत त्या त्या राज्यांनी त्यांना राज्याच्या बाहेर पडण्याची परवानगी दिली तर महाराष्ट्र सरकार पुढची पावलं टाकेल असा दिलासाही त्यांनी दिला। ते ध्वजारोहणासाठी सांगली येथे उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाले। महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रम संपन्न झाला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने हा सोहळा पार पडला। कोरोनामुळे या कार्यक्रमास गर्दी होणार नाही या दृष्टीने मोजकेच अधिकारी आणि कर्मचारी वर्ग सुरक्षित अंतर ठेवून उपस्थित होते। आणि भारतामध्ये गलाई बांधव पसरलेले आहेत त्या राज्याच्या सरकारने, चीफ सेक्रेटरीने, होम डिपार्टमेंटने त्यांना जर प्रवासाची अनुमती दिली तर त्यांना स्वीकारण्यासाठी राज्य सरकार ही यंत्रणा त्याच्यात हालचाल करू शकते। शेवटी ज्या राज्यातून ते येणार आहेत त्यांची परवानगी मिळणं आवश्यक आहे। त्यामुळं आपल्यामार्फत सर्व गलाई बांधवांना माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या राज्याचे होम डिपार्टमेंटचे, गृह विभागाचे, पोलिसांचे किंवा मुख्य सचिवांचे बोलून संपर्क साधून तिकडं पुन्हा परत महाराष्ट्रात येण्याची परवानगी घ्यावी। ती परवानगी जर त्यांना मिळाली तर महाराष्ट्र सरकार त्याच्यावर प्रक्रिया करेल आणि आवश्यक त्या परवानग्या देतील। शेवटी कुणीही आलं तरी सांगली जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात पुन्हा त्याला 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल हे मात्र निश्चित आहे। त्यामध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत उपस्थित होते। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय। प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा।